छत्रपती शिवरायांसंबंधित वादग्रस्त वक्तव्यावरून उदयनराजेंची राज्यपालांवर टीका. घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच पदावर राहू शकतो, उदयनराजेंचा घणाघात. तर चिखलफेक होत असताना गप्प का, उदयनराजेंचा सवाल. ज्याप्रमाणे महाराजांची आग्र्याहून सुटका तशी शिंदेंची सुटका. मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य. विरोधकांच्या टीकेनंतर छत्रपतींची तुलना केली नसल्याचं लोढांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सुनावणी होणार. गौरी भिडेंची याचिका हायकोर्टाकडून मंजूर. 8 डिसेंबरला हायकोर्टात सुनावणी. मूळची पनवेलची नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर आणि मुंबईचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कारानं गौरव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचा मान. कोविड काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या परिचारिकांना मोठा दिलासा. 597 परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्याचा शासनाचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांचा जामीन नामंजूर. मलिक हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता. दाऊदशी संबंधित कथित मालमत्ता व्यवहार प्रकरणी मलिकांच्या कोठडीत वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.